नमस्कार, परिपूर्ण गृहिणी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर ही रेसिपी बनवणार आहोत। तर खूप सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर कधीही आपण ही रेसिपी बनवू शकतो। तर चला मग यासाठीचे आपण साहित्य पाहू। पाव वाटी तांदूळ आपण इथे 10 मिनिटे अगोदर भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी साखर, किसमिस थोडेसे, 10 ते 12 केशरचे काड्या, काजू, बदाम, पिस्ता याचे काप आणि 1 चमचा विलायची पूड। आणि पॅनमध्ये इथं आपण 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। तर गॅस आपण चालू करून घेऊया आणि दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे। तर एक उकळी आलेली आहे, यानंतर याला दुधाला थोडंसं आपण हलवून घेऊया। तर यामध्ये आता भिजत ठेवलेले तांदूळ आपण घालूया। तर तांदळातील पाणी निथळून आपण सर्व तांदूळ पॅन मध्ये घालूया। आणि सुरुवातीला थोडस गॅस मीडियम ठेवून आपण याला सतत थोडा वेळ 3 ते 4 मिनिट आपण सतत हलवत राहायचं आहे। आणि आता दूध चांगलं तापलेलं आहे, तर गॅस मीडियम ठेवून आपण याला सतत हलवत राहायचं आहे। तर एका बाउल मध्ये आपण थोडस गरम दूध घेऊया। आणि यामध्ये केशरचे काडे आपण भिजत ठेवणार आहोत। परत याला नेहमी हलवत राहायचं आहे। तर दूध थोडस आता घट्ट झालेलं आहे आणि तांदूळ देखील शिजलेला आहे। तर यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालून परत थोडा वेळ साखर विरघळेपर्यंत आपण याला थोडा वेळ 2 ते 3 मिनिट आपण हलवत राहायचं आहे। तर यामध्ये आता किसमिस थोडेसे, काजूचे काप थोडेसे, बदामाचे काप पिस्ताचे काप आणि केशर भिजत घातलेलं दूध। आणि 1 चमचा विलायची पावडर। तर ड्रायफ्रुट्स आणि विलायची पावडर घातल्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊया। तांदूळ ही शिजलेला आहे आणि खीर आता तयार आहे। तर एका बाउल मध्ये आपण तांदळाची खीर काढून घेऊया। तर एका बाउल मध्ये आपण तांदळाची खीर काढून घेतलेला आहे। तर यावर किसमिस, काजूचे काप, बदामाचे काप
पिस्ताचे काप घालून आपण सर्व करू शकतो. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.